ठाकरे गटाच्या मशाल चिन्हानंतर आता शिंदे गटाच्या ढाल तलवार या चिन्हावरही आक्षेप घेण्यात आलाय। ढाल तलवार ही शिखांची धार्मिक निशाणी आहे आणि त्यामुळे ही निवडणूक चिन्ह देऊ नये अशी मागणी आता गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य रणजित सिंह कामठेकर यांनी केली आहे। निवडणूक आयोगाला तसा ईमेल करून त्यांनी हा आक्षेप घेतलेला आहे। दुसरीकडे मात्र ठाकरे गटाच्या मशाल चिन्हाविरोधात समता पार्टी ही दिल्ली हायकोर्टामध्ये जाणार आहे। अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये ठाकरेंना मशाल चिन्ह देऊ नका ही मागणी समता पार्टी कोर्टात करणार आहे। समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे। यामुळे आता ठाकरे गटाचं मशाल चिन्ह अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे। साल सिंबल है, ये समता पार्टी की पहचान अभी भी है और यह सिंबल समता पार्टी के लिए रिजर्व रखा गया है, तो चुनाव आयोग ने कैसे शिवसेना को यह सिंबल अलॉट किया गया है, ये मेरे समझ से परे है। और हम लोग परसों चुनाव आयोग